शिव छत्रपति शिवाजी महाराज, क्रांतिबा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि ज्यांची परवाच संपूर्ण देशभर जयंती साजरी झाली ते माननीय काशीराम साहेब यांना पहिल्यांदा विनम्र अभिवादन। 15 मार्च रोजी संपूर्ण देशामध्ये काशीरामजींची जयंती साजरी झाली आणि त्यांच्या जयंतीच्या अनुषंगानेच त्यांनी उभारलेल्या राजकीय सामाजिक लढ्याच्या अनुषंगाने या ठिकाणी एक विशेष कार्यक्रमाचं आयोजन ज्यांनी केलं ते राहुलजी खांडेकर आणि या कार्यक्रमानिमित्ताने जोडले गेलेले किंवा जोडले जाणारे आणखी मित्र। खरं तर माननीय काशीराम साहेबांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कल्पनेतील चळवळ हे देशभर घेऊन जाण्याचं काम केलं। एवढंच नव्हे तर उत्तर प्रदेशासारख्या राज्यामध्ये त्यांनी सत्ता स्थापन केली। आज उत्तर प्रदेशाचं चित्र पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं की त्या ठिकाणी होणारे दलितावरचे अत्याचार, महिलावरचे अत्याचार, गुन्हेगारी हे पाहिल्यानंतर अशा राज्यामध्ये देखील फुले शाहू आंबेडकरी विचाराचं शासन काशीरामजी निर्माण केलं याचं महत्व आज आपल्या लक्षात येऊ शकेल। माननीय काशीरामजी यांची चळवळ समजून घेत असताना काही गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत की कोणत्याही महापुरुषांच्या चळवळीच्या संदर्भामध्ये बघत असताना त्या महापुरुषाला एका विशिष्ट जातीमध्ये बसवून त्याचं मूल्यमापन केलं तर आपल्याला त्यांची चळवळ खऱ्या अर्थाने समजू शकणार नाही। किंवा आपण एखाद्या चळवळीचे किंवा एका व्यक्तीचे अंधभक्त आहोत अशा वेळी देखील आपल्याला दुसऱ्या महापुरुषांच्या संबंधीच्या चळवळीची संबंधीची कल्पना येऊ शकत नाही। किंवा काही वेळेला आपण काय करतो की आपण गृहीत धरलेल्या विचाराशीच ठाम असतो आणि मग अशा वेळी देखील या महापुरुषांच्या विचाराची आपल्याला कल्पना येऊ शकत नाही। आणि या भूमिकेतूनच मला वाटतं की काशीरामजी यांच्या सामाजिक आणि राजकीय चळवळीच्या संदर्भामध्ये आपण पाहिलं पाहिजे। या चळवळीचं नेतृत्व ज्यांनी केलं त्या काशीरामजी यांचा जन्म पंजाबमध्ये रोपड जिल्ह्यामध्ये असलेल्या खवासपूर गावामध्ये त्यांचा जन्म झाला। ते शीख संप्रदायामध्ये असले तरी चर्मकार जमातीतून ते येणार होते। त्यांच्या वडिलाचं नाव हरिसिंग होतं, आईचं नाव भीषण कौर होतं। 3 भाऊ 4 बहिणी असा एक मोठा परिवार होता। या मोठ्या परिवारातून ते आलेले होते। त्यांचं जे प्राथमिक शिक्षण आहे हे प्राथमिक शिक्षण त्यांच्या मूळ गावी म्हणजे खवासपूरमध्ये झालं आणि त्यानंतर खवासपूर येथील गव्हर्नमेंट कॉलेजमधूनच त्यांनी BSc केली। आणि BSc केल्यानंतर मी पहिल्यांदा म्हणजे 1957 ते भारतीय संरक्षण खात्यामध्ये नोकरीला लागले। त्यानंतर ती नोकरी सोडल्यानंतर ते पुण्यामध्ये आले 1964। आणि पुण्यामध्ये असलेल्या एका रक्षा संरक्षण खात्यामध्ये
ते सहाय्यक वैज्ञानिक म्हणून काम करू लागले. काम करत असताना काही घटना त्यांच्या अनुषंगाने घडल्या. त्यातल्या दोन तीन घटना महत्त्वाच्या आहेत. एक तर त्यांनी त्या कंपनीमध्ये बुद्ध जयंतीची सुट्टी जाहीर करावी अशी मागणी केली. आंबेडकर जयंतीची सुट्टी जाहीर करावी अशी मागणी केली, परंतु ती मागणी मान्य होऊ शकली नाही किंवा झाली नाही. त्यासाठी काशीरामजींनी मोठं आंदोलन केलं, मोठा संघर्ष केला, आणि ज्या वेळेला कंपनी आपल्या विचारावर ठाम राहिली त्यावेळेला काशीरामजींनी तिथल्या नोकरीचा राजीनामा दिला आणि राजीनामा देऊन जे आहेत ते त्या कंपनीतून बाहेर पडले. त्यानंतर त्या दरम्यानच खेड शिवापूर नावाचं गाव पुण्याजवळ आहे, त्या ठिकाणी एका दलित महिलेवर अत्याचार करण्यात आलेला होता. किंवा माहीम खाडीमध्ये देह विक्रय करणाऱ्या ज्या महिला होत्या त्यांचे देखील काही प्रश्न या ठिकाणी होते आणि या सर्वांमुळे ते अस्वस्थ झाले. आणि त्यांनी आपण याच्यातून मार्ग काढला पाहिजे किंवा या ज्या समस्या आहेत या समस्या सोडवण्याच्या संदर्भामध्ये दलितांचं होणारं शोषण, अन्याय, अत्याचार जे आहेत याच्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न त्यांनी केला. म्हणून पहिल्यांदा त्यांनी काय केलं की महाराष्ट्रातील रिपब्लिकन पक्षाच्या काही नेत्याशी संपर्क केला आणि मग त्याच्यामध्ये प्रामुख्याने बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्याशी संबंध केला, कारण त्यांचा देखील एक गट RPI गट होता आणि त्या गटाबरोबर त्यांनी काही दिवस काम केलं, परंतु त्यांना त्याच्यामध्ये समाधान वाटलं नाही. आणि मग त्यांनी असं ठरवलं की हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न समजून घेण्याच्या संदर्भामध्ये आपल्याला चिंतन करणं गरजेचं आहे, त्या समस्यांच्या संबंधीचं चिंतन केल्याशिवाय आपल्याला त्याच्यातून उत्तर सापडणार नाही अशी एक त्यांची भावना निर्माण झाली. आणि त्यानंतर त्यांनी काही ग्रंथ चाळायला सुरुवात केली, चळवळीच्या अनुषंगाने काही ग्रंथ वाचायला सुरुवात केली. त्याच्यामध्ये दोन ग्रंथ त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचे ठरले. एक ग्रंथ म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं अनिलेशन ऑफ कास्ट, की जे जातपात तोडक मंडळासाठी केलेलं होतं ते भाषण, परंतु ते झालेलं नव्हतं आणि ते पुस्तक स्वरूपामधून आलेलं होतं. त्या ग्रंथाचा त्यांच्यावर फार मोठा परिणाम झाला. त्यांनी एका रात्रीमध्ये तो 3 वेळेला वाचून काढला. त्यानंतर गेल ओमेट नावाच्या समाजशास्त्रज्ञ होत्या, त्यांचा एक ग्रंथ होता कल्चरल डिनॉडी इन ब्रिटिश कोलोरियन इंडिया, याच्यामध्ये महात्मा फुल्यांच्या संबंधीचा एक लेख होता आणि मग महात्मा फुल्यांच्या विचाराने देखील प्रभावित झाले. आणि मग महात्मा फुल्यांचा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा विचार समजून घेतल्यानंतर त्यांच्या जीवनाला किंवा त्यांच्या चळवळीविषयक दृष्टिकोनाला एक वेगळी दृष्टी प्राप्त झाली. आणि दोन प्रश्न त्यांनी आपल्या समोर उभे केले. एक प्रश्न असा निर्माण त्यांनी केला की आपल्याला जी लढाई आहे ही लढाई फुले आंबेडकर यांच्या विचारातला बरोबर घेऊन गेल्याशिवाय आपल्याला लढता येऊ शकणार नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की ही लढाई जी आहे ही तेवढीशी सोपी नाही. लढाई लढणं आवश्यक आहे, परंतु आपण ही लढाई जेवढी सोपी म्हणतो तेवढी ही सोपी लढाई नाही हे त्यांच्या लक्षामध्ये आलं. आणि हे लक्षात आल्यानंतर ते म्हणाले की ही लढाई लढायची असेल तर यासाठी प्रचंड त्याग करणं गरजेचं आहे, अहोरात्र कष्ट करण्याची गरज आहे, परिश्रम करण्याची गरज आहे आणि आपला संपर्क जो आहे हा संपर्क वाढवण्याची गरज आहे. ही भूमिका त्यांनी घेतली आणि या भूमिकेतून त्यांनी स्वतःच्या संदर्भामध्ये काही बंधनं टाकून घेतली. म्हणजे त्यागाची सुरुवात जी आपण म्हणतो ती त्यागाची सुरुवात काशीरामजींनी स्वतःपासून केली. मग त्यांनी काही गोष्टीचा निर्णय घेतला. त्यातला पहिला निर्णय असा घेतला की आता मी विवाह करणार नाही किंवा आपलं कुटुंब जे आहे हे कुटुंब तयार करणार नाही किंवा कुटुंबामध्ये मी राहणार नाही. दुसरी गोष्ट आहे की मी कुठल्याही प्रकारची संपत्ती ग्रहण करणार नाही. घराच्या बाहेर आता पडलेलो आहे, याच्यानंतर मी घरामध्ये जाणार नाही, परत घरामध्ये जाणार नाही किंवा कौटुंबिक कोणत्याही कार्यक्रमामध्ये सहभागी होणार नाही. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट ती असं म्हणाली की आयुष्यभर मी फुले आंबेडकरांच्या विचाराची वाट सोडणार नाही. असे काही बंधने त्यांनी घातले आणि आपल्या
चळवळीच्या अनुषंगाने वाटचाल करायला सुरुवात केली. ही चळवळ करीत असताना आणखी एक गोष्ट आपल्या लक्षात घेतली पाहिजे की निस्वार्थपणा आणि नीतिमत्ता ही दोन तत्व त्यांनी अतिशय महत्त्वाची मानली आणि त्या दृष्टिकोनातून या चळवळीच्या अनुषंगाने त्यांनी काम करायला सुरुवात केली. काशीरामजीने अनेकदा बोललेले आहेत की कोणतीही सामाजिक चळवळ उभा करायची असेल तर सर्वसाधारणपणे त्या समाजातील अराजकीय मुळं जी आहेत ही मजबूत असल्याशिवाय कोणतीही चळवळ जी आहे ही उभा राहू शकत नाही हा विचार त्यांनी सातत्याने मांडलेला होता आणि पहिल्यांदा त्यांनी हाच विचार केला. आणि म्हणून ही चळवळ चालवत असताना पहिल्यांदा त्यांनी अंदाज असा घेतला की आपल्याला गैरराजकीय अशा प्रकारची मुळं मजबूत करणं शक्य होऊ शकतं का. तर त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की मुळं मजबूत करायची असेल तर मुळं पाहिजेतच, परंतु त्यांच्या लक्षात आलं की ही मुळंच मला दिसत नाही आणि म्हणून ही मुळं आता निर्माण करण्याची गरज आहे. इथपासून त्यांनी ही तयारी सुरू केली. आणि मग ही मुळं कशी निर्माण करायची याच्या संदर्भामध्ये त्यांनी अहोरात्र कष्ट घेतलेले आहेत आणि त्याच्यातून ही चळवळ उभा केलेली आहे. आता ही मुळं उभा करत असताना पहिल्यांदा आपण ही चळवळ उभा केल्यानंतर ही चळवळ काय करेल, कुणाच्या विरोधामध्ये लढेल याचा त्यांनी विचार केलेला आहे. काशीरामजींचा एक गुण मला महत्त्वाचा वाटतो की त्यांनी पहिल्यांदा आपल्या मुवमेंटचं नियोजन केलेलं आहे की आपण जी चळवळ उभा करणार आहोत ती चळवळ कुणाच्या विरोधामध्ये संघर्ष करेल, कुणाच्या विरोधामध्ये संघर्ष करेल हे अगोदर ठरवलं आणि त्याच्यानंतर त्यांनी ही चळवळ उभा राहिलेली आहे. त्यांच्या मते की या देशामधली ही दलितांची अवस्था असेल, या ठिकाणच्या ओबीसींची अवस्था असेल, या ठिकाणच्या महिलांची आवश्यकता असेल, त्याचं मुख्य कारण काय आहे. तर त्यांनी असं पहिल्यांदा निष्कर्ष काढला की या देशातला मनोवादी विचार जो आहे हा विचार या सर्वांच्या या सर्व समस्येची जड आहे, त्याचं मूळ हे आहे. कारण हा मनोवाद काय करतो की समतेवर विश्वास ठेवत नाही. मनोविचार जो आहे हा माणूस जोडण्याचं काम करत नाही तर माणसं तोडण्याचं तो काम करतो. मनोविचार जो आहे तो असमानता वादाशी जोडला गेलेला आहे, माणसाला गुलाम बनवण्याची विचारधारा म्हणजे मनुवाद आहे. आणि त्यावेळेला त्यांनी ठरवलं की जोपर्यंत मनुवाद आहे तोपर्यंत हे असंच राहणार आहे. आणि त्यांनीच एका ठिकाणी असं म्हटलं की मनुवाद संपल्याशिवाय समतेचा आणि प्रगतीचा उदय होऊ शकत नाही. आणि म्हणून पहिलं मिशन आपलं काय असेल तर हा या ठिकाणचा मनुवाद किंवा मनोविचार जे आहे हा संपला पाहिजे, संपवला पाहिजे. आता ते इथंच थांबत नाही तर ते असं म्हणतात की मनुवाद संपला पाहिजे, मनोविचार संपला पाहिजे, परंतु हा मनुवाद संपवणं हे देखील तेवढं सोपं नाही. कारण मनुवादाची मुळं जी आहेत ही समाजामध्ये खोलवर रुजली गेलेली आहेत आणि म्हणून सहजासहजी हा मनुवाद आपल्याला संपवता येणार नाही किंवा हे सोपं नाही. तर त्यासाठी काय करावं लागेल तर मनुविचारापेक्षा अधिक मोठं संघटन आपल्याला निर्माण करावं लागेल. मनुवाद संपवण्यासाठी मनुविचार संपवण्यासाठी मोठं संघटन निर्माण केलं पाहिजे ही भूमिका त्यांनी घेतली. आता हे संघटन करत असताना दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत की या संघटनासाठी लागणारा पैसा आणि लागणारे लोक आणि त्यासाठी लागलेली विचारधारा या तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. म्हणून मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की ज्या समाजामध्ये अराजकीय अशा स्वरूपाची मुळं मजबूत नसतात त्या समाजाची प्रगती होऊ शकत नाही आणि त्यांच्या लक्षात आलं की मुळंच अस्तित्वात नाही. म्हणजे आता ही मुळं निर्माण करून ती पुन्हा मजबूत करण्याची जबाबदारी जी आहे ती काशीरामजीवर येऊन पडलेली होती. आणि म्हणून त्यांनी पहिल्यांदा काय केलं, संघटन करण्याच्या संदर्भामध्ये पहिल्यांदा या देशातील कर्मचाऱ्यांचं संघटन करण्याचा प्रयत्न केला. या संबंधीचा त्यांनी अभ्यास केल्यानंतर त्यांच्या लक्षामध्ये आले की आपल्या देशामध्ये 21 लाख शिक्षित कर्मचारी जे आहेत हे या ठिकाणी कार्यरत आहेत आणि या शिक्षित कर्मचाऱ्याला आपण बरोबर घेऊनच आपल्याला मनुवादाच्या विरोधामध्ये लढला पाहिजे ही भूमिका घेतली. आता या संदर्भामध्ये जर आपण विचार केला तर दुसऱ्या बाजूला असा एक विचार रूढ झालेला होता की हा शिकलेला वर्ग जो आहे हा बाबासाहेबांच्या विचारापासून दूर गेलेला आहे, शिकलेला माणूस जो आहे हा कर्मचारी जो आहे हा स्वार्थी आहे, आपल्या कुटुंबापुरता मर्यादित काम करतो अशी भूमिका होती. एवढंच नव्हे तर बाबासाहेबांनी कधी काळी वापरलेलं एक वाक्य होतं की मुझे पढे लिखे लोगों ने धोखा दिया.
आता बाबासाहेबांनी हा वाक्यप्रचार जो आहे तो वेगळ्या अर्थाने केला होता, परंतु तो सर्व कर्मचाऱ्याच्या दृष्टिकोनातून लागू झालेला होता. आणि अशा अवस्थेमध्ये काशीरामजी मात्र या कर्मचाऱ्यांना घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. त्यांनी सुरू जे ते सुरू करणाऱ्या मिशनचे प्रमुख त्यांना बोलू इच्छितात. एका बाजूला मी आता सांगितल्याप्रमाणे की पडे लिगे लोकांनी मुझे धोका दिया आहे असा एका बाजूला नारा होता, त्याच वेळेला काशीरामजीने एक वेगळा नारा निर्माण केला. काशीरामच्या चळवळीमध्ये एक नारा निर्माण झाला की काशीराम का है संदेश लिखा पडो चलाओ देश, म्हणजे या देशातल्या शिकल्या सुवर्ण्या लोकांनी देश चळवळीला पुढे आलं पाहिजे असा नारा पुढे आलेला आहे. आता काशीरामजीच्या संबंधीचं वैशिष्ट्य मी सांगतो की ते केवळ तर्क मांडत नाहीत, विचार मांडत नाहीत, तर त्या दिशेने हळूहळू वाटचाल करताना दिसून येतं. आणि मग या कर्मचाऱ्यांना एकत्रित केल्याशिवाय आपल्याला ही लढाई लढता येऊ शकत असं का म्हणतात, ते हा कर्मचारी शिकलेला आहे, त्याला बाबासाहेबांचा थोडा विचार कळालेला आहे आणि आर्थिक दृष्टिकोनातून तो देखील सक्षम आहे. आणि त्यामुळं पैसा, बुद्धी आणि संघटन या तिन्ही गोष्टी याच्यातून येऊ शकतात अशी भावना कदाचित काशीरामजींच्या मनामध्ये निर्माण झाली. आणि म्हणून 1972 या सर्व कर्मचाऱ्यांना एकत्रित करण्याचं काम केलं. आता कर्मचारी एकत्रित आल्यानंतर लगेच त्यांनी आपल्या मिशनची कल्पना दिलेली नाही, कारण त्यांच्या दृष्टिकोनातून पहिल्यांदा संघटन हा घटक महत्वाचा होता. आणि म्हणून त्यांनी काय केलं, 1972 देशातील कर्मचाऱ्यांच्या संबंधी एक अधिवेशन बोलवलं किंवा एक परिषद आपल्याला म्हणता येईल ती बोलवली. आणि त्याचा विषय असा होता की कर्मचाऱ्यांच्या समस्या आणि त्यावरचे उपाय. हे लक्षात घ्या की काशीरामजींनी यांची निवड कशासाठी केली होती, त्यांच्या मनुवादी विचाराला संपवण्यासाठी लागणारे मिशनरी म्हणून त्यांची निवड केली होती. परंतु त्यांना पहिल्यांदा काय केलं की त्यांच्या समस्या जाणून घेण्याच्या भूमिकेतून त्यांना एकत्रित केलं आणि त्यांच्या समस्येच्या संदर्भामध्ये, त्यांच्या समस्येच्या उपायाच्या संदर्भामध्ये चर्चा होत असल्यामुळे हे कर्मचारी मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी जमले. आणि मग हळूहळू त्यांच्या मनामध्ये ही भावना रुजवण्याचं काम केलं की बऱ्याचशा कर्मचाऱ्यांनी समस्या काय सांगितलं की प्रशासनामध्ये होणारा जातीभेद आहे, प्रमोशनमध्ये होणारा जातीभेद आहे, नोकऱ्यामध्ये होणारा जातीभेद आहे. आणि मग ही नाडी पकडून काशीरामजींनी सांगितले की आपल्याला याच्या विरोधामध्ये संघर्ष करायचा असेल तर आपलं भव्य संघटन असलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेतली. आणि 6 डिसेंबर 1978 रोजी वामसेप या संघटनेची स्थापना केली. आणि हे कर्मचाऱ्याचं पहिलं संघटन आपल्याला म्हणता येऊ शकेल. आता हे संघटन निर्माण केल्यानंतर हळूहळू त्यांच्या मनामध्ये राजकीय इच्छाशक्ती देखील पुनर जागृत करण्याचं काम केलेलं आहे की त्यांनी मनुवादाच्या संबंधीची कल्पना त्यांच्यासमोर मांडण्याच्या अगोदर त्यांनी त्या संबंधीची एक स्ट्रॅटेजी तयार केली, एक सिद्धांत तयार केला की हा मनुवाद एवढा भक्कम का बनलेला आहे, या मनुवादाचा मूलाधार काय आहे याचाही त्यांनी अभ्यास केला. त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की या मनुवादाला आधार देणारी 5 तत्व आहेत, या मनुविचाराला सपोर्ट करणारी ही 5 तत्व आहेत. त्यातली पहिलं तत्व आहे राजसत्ता, दुसरं तत्व आहे धर्मसत्ता, तिसरं आहे अर्थशास्त्र, त्यानंतर आहे प्रशासन सत्ता आणि त्याच्यानंतर त्याला सपोर्ट करणारे आहे जमीनदार. आता ही गोष्ट त्यांनी बामशेप मधून सातत्याने सांगण्याचा प्रयत्न केला. आणि मग बामशेप जे आहे या सूत्राच्या आधारे काशीरामजींना सपोर्ट करण्यात आले. मग त्यांनी सांगितलं की या ठिकाणी पहिल्यांदा या ठिकाणचा ब्राह्मणवाद जो होता तो धर्मसत्तेशी निगडीत होता, तो राजाला मार्गदर्शन करण्याचं काम करत होता. परंतु कालांतराने त्याच्या लक्षात आलं की राजाला मार्गदर्शन करण्यापेक्षा राजा होणं हे महत्वाचं आहे. आणि मग तो राजकीय सत्तेमध्ये आला आणि ही राजकीय सत्ता हस्तगत केली. आता राजकीय सत्ता हस्तगत केल्यानंतर या ठिकाणी ते ज्या पद्धतीने काम करतात त्याप्रमाणे ते काम करू शकतात, मग विषमता असेल ती विषमता लादण्याचं काम करू शकतात, आपलं अधिकार गाजवण्याचं काम ते करू शकतात. आणि म्हणून या पद्धतीने मनुवाद हा मजबूत केला. आता या मनुवादाला प्रबळ करणारे हे जे 5 सूत्र आहेत त्याच्यामध्ये काशीरामजी असं म्हणतात की याच्यातलं महत्वाचं सूत्र जे आहे ते राजसत्ता, राजकीय सत्ता. आणि या राजकीय सत्तेमुळे जो मनुवाद जो आहे तो अधिक प्रबळ बनलेला आहे. आणि म्हणून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं
एक उदाहरण सांगत असायचे। ते म्हणायचे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी म्हणाले होते, तो उदाहरण नेहमी द्यायचे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की राजकीय सत्ता अशी एक चावी आहे की तिच्याद्वारे कोणतेही कुलूप उघडता येते। ही उदाहरण बाबासाहेब सातत्याने बामसेबच्या कार्यकर्त्याच्या समोर सांगत असत। आणि त्यानंतर जा आणि आपल्या भिंतीवर लिहून ठेवा की आपल्याला राजकर्ती जमात बनायचे, हा बाबासाहेबांचा विचार सातत्याने या ठिकाणी मांडण्याचं काम केलं। आणि त्याचबरोबर त्यांनी कार्यकर्त्याला सांगितले की आपल्याला राजकीय सत्ता मिळवायची आहे, परंतु ही राजकीय सत्ता जी आहे ही सहजासहजी मिळू शकत नाही, आपल्याला त्यासाठी वेट करावा लागेल, दीर्घकाळ थांबावं लागेल आणि संघर्ष करावा लागेल। आणि या संघर्षामध्ये प्रामाणिकता आणि निस्वार्थपणा हा महत्त्वाचा आहे। म्हणजे आपण प्रामाणिकपणे आणि निस्वार्थपणे जर संघर्ष करत राहिलो तर मग आपल्याला ही सत्ता मिळू शकेल। त्यानंतर दुसरा एक मुद्दा त्यांनी सांगितला की ही सत्ता आपल्याला असं काम करून देखील मिळेल असं नाही। आणि मग दुसरा एक अडथळा त्यांनी असं सांगितला की मनुवाद हा देखील आम्हाला सत्तेमधला अडथळा ठरू शकतो। तो कसा ठरू शकतात ते असं म्हणतात की या राजकीय सत्तेमध्ये देखील जाती व्यवस्था आहे आणि मनुवाद जो आहे तो म्हणजे एक जाती व्यवस्थेचंच वेगळं स्वरूप आहे। आणि मग ह्या राजसत्तेमध्ये देखील लोकांची सत्ता म्हणजे जातीच्या आधारावर सत्ता म्हणजे ज्या जातीची संख्या जास्त आहे त्यांच्याकडेच ही सत्ता जाऊ शकते आणि म्हणून आपल्याला ही सत्ता मिळवणं अवघड आहे। आणि मग त्यांनीच एक प्रश्न असा निर्माण केला की परंतु या ठिकाणी ब्राह्मण ही जात अतिशय मर्यादित असली तरी ती सत्तेमध्ये कशी काय गेलेली आहे। आणि या तत्वज्ञान मांडणीमधूनच त्यांनी या ठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये एक वेगळी राजकीय अपेक्षा आकांक्षा निर्माण करण्याचं काम केलं। त्यांनी पहिल्यांदा विश्लेषण असे केले की आपल्याला त्याचं विश्लेषण करताना एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की या सगळ्या लोकांना आपल्याला बरोबर घ्यावं लागेल। म्हणजे कोणता बरोबर घ्यावं लागेल तर मग ब्राह्मणेतर जे काही आहेत ते आपल्याला बरोबर घ्यावे लागतील, त्याच्याशिवाय आपली मेजॉरिटी वाढू शकणार नाही आणि त्याच्याशिवाय आपल्याला सत्ता मिळू शकत नाही। मग हे विभाजन कसं करायचं? तेव्हा काशीरामजीने सांगितलं की आपल्याला दोन त्याचं विभाजन करता येईल, एक म्हणजे मनुवादाचे लाभार्थी आणि मनुवादाचे बळी, असं आपल्याला विभाजन करावं लागेल। आणि मग मनुवादाचे लाभार्थी कोण आहेत त्याची नावं काढावं लागतील आपल्याला, त्यांची संख्या काढावी लागेल, आणि मनुवादाचे बळी ठरलेले आहेत ते कोण आहेत हे आपल्याला शोधावे लागेल। आणि म्हणून काशीरामजींनी पहिल्यांदा सांगितलं की मनुवादाचे लाभार्थी जे आहेत हे तीन घटक आहेत। कोणते तीन घटक आहेत तर त्यांनी सांगितलं की ब्राह्मण, बनिया आणि जमीनदार। त्यांची संख्या किती आहे तर त्यांनी सांगितलं की ब्राह्मण 3.5 आहेत, बनिया 6.5 आहेत आणि 15% जमीनदार आहेत। म्हणजे एकंदरीत जमीनदार आहे, बनिया आहे आणि ब्राह्मण आहे यांची एकूण संख्याच 15% होते। म्हणजे एकंदरीत समाज व्यवस्थेतील 15% जे आहेत हे मनुवादाचे लाभार्थी आहेत आणि 85% लोक जे आहेत हे मनुवादाचे बळी आहेत। परंतु 85% लोकांना माहीत नाही की आपण या मनुवादाचे लाभार्थी नाहीत तर बळी आहोत। त्यामुळे आपली पहिली जबाबदारी अशी आहे की बळी असणाऱ्या मनुवादाचे बळी ठरणाऱ्या लोकांना ही जाणीव करून दिली पाहिजे। ही दुसरी महत्त्वाची स्टेप जी आहे ही काशीरामजींनी घेतली। आता मनुवादाचे बळी कोणकोणते आहेत तर त्यांनी सांगितलं की 52% ओबीसी हा मनुवादाचा बळी आहे, 15% एससी हे मनुवादाचे बळी आहेत, 7.5 एसटी मनुवादाचे बळी आहेत आणि 10% एनटी व्हीजीएनटी जे आहेत हे मनुवादाचे बळी आहेत। यांची संख्या 85% आहे। जर आपण 85% एकत्रित झालो तरच आपल्याला या मनुवादाचा पराभव करता येऊ शकतो। आणि म्हणून आपण एकत्रित येणं हे गरजेचं आहे असं त्यांनी सांगितलं। आणि मग हा ओबीसी जो आहे हा तुमचा मनुवादाचा जो बळी आहे तोच बहुजन समाज त्यांच्या दृष्टिकोनातून आहे। आता त्याच्यानंतर काशीरामजी असं म्हणतात की या 25% लोकांच्या आधारावर आपण मनुवादाला संपवू शकतो। परंतु हे तरी सोपं आहे का? 85% लोक येतील का खरंच ते बळी असले तरी? काशीरामजी म्हणतात पहिली गोष्ट तर हे 85% लोक जे आहेत हे स्वतःला या मनुवादाचे बळी समजत नाहीत। आणि दुसरी गोष्ट आहे की या 85% लोकांमध्ये देखील उच्च नीतीची भावना आहे।
या 85% मधले काही लोक स्वतःला कनिष्ठ मानतात, दुसऱ्याला स्वतःला श्रेष्ठ मानतात आणि दुसऱ्याला कनिष्ठ मानतात. दुसरी गोष्ट की या 85% लोकांना आपला शत्रू कोण आहे, मित्र कोण आहे याची जाणीव नाही आहे. आणि या दोन कारणामुळे हा 85% वर्ग जो आहे हा 85% वर्ग एक संघ होत नाही. आणि म्हणून आपलं काम पहिल्यांदा असं आहे की या 85% लोकांना पहिल्यांदा सांगावं लागेल की तुम्ही या मनुवादाचे बळी आहेत, तुमच्यावर देखील या ठिकाणी अन्याय अत्याचार होताना दिसून येतो. आणि ही जाणीव त्यांना झाल्यानंतर आपोआप त्यांना ते लोक जे आहेत त्या प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधामध्ये बंड करू शकतात. कारण जोपर्यंत त्याच्यावर अन्याय होतोय आणि त्या अन्याय कळत नाही तोपर्यंत ते त्याच्या विरोधामध्ये बोलू शकत नाहीत, हे काशीरामजींचे मत होत. आता परवाच आपल्याकडे मराठा आरक्षण आंदोलन झालं आणि मनोज जरंगे सारख्या माणसांनी, जरंगे पाटील यांनी ते आंदोलन पुढे नेलं, अतिशय प्रामाणिकपणे हे आंदोलन पुढे नेलं. आणि मग आंदोलनाच्या शेवटी त्यांनी काय केलं की फडणवीसावर हल्ला बोल केला. खरं तर जरंगे पाटील यांना कायद्याचं ज्ञान किती असेल तो भाग महत्त्वाचा नाही, परंतु त्यांनी एक मोठं संघटन महाराष्ट्रामध्ये केलं, मराठा समाजाला एकत्रित केलं. आणि फडणवीस यांच्यावर हल्ला बोल करत असताना ते असं म्हणाले की आमच्या आरक्षणाचे खरी शत्रू जे आहेत हे फडणवीस आहेत. आणि मग त्यांनी जातीचा उल्लेख केला आणि त्यांच्या विरोधामध्ये थोडंसं आक्षेपार्ह बोलले, त्याचं आपण कुणीही समर्थन करणार नाही. परंतु जरंगे पाटलांची एक गोष्ट जी आहे, ज्यांनी जे फडणवीसांना टार्गेट केलं, मला असं वाटतं की त्याच्यामध्ये काशीरामजींच्या विचाराचा विजय आहे की मराठा समाजाला कळालं की आपण या व्यवस्थेचे बळी आहोत आणि जाणीवपूर्वक आपल्याला तिथं बळी बनवलं जातं, ही जाणीव मराठा समाजामध्ये निर्माण झाली आणि त्यावेळेला तो या व्यवस्थेच्या विरोधामध्ये बोलू लागला. तर असं जर घडत गेलं तर या ठिकाणी हे 85% लोक जे आहेत हळूहळू एकत्रित होऊ शकतात. ही जी काशीरामजीची कल्पना होती मला असं वाटते की अस्तित्वात येऊ शकते. आणि तरी देखील काशीरामजी असं म्हणतात की यांना एकत्रित आणण्याच्या संदर्भामध्ये आपल्याला एका गोष्टीची मदत होऊ शकेल, म्हणजे बहुजन समाजामध्ये असलेले जे विविध महापुरुष आहेत या महापुरुषांच्या मदतीने आपल्याला 85% लोकांना एकत्रित करता येऊ शकतं. कसं करता येऊ शकतं? तर त्यांनी असं सांगितलं की या सर्व महापुरुषांच्या जयंत्या आपण एकत्रित केल्या पाहिजे. पहिल्यांदा काशीरामजी असे दिसले की त्यांच्या पोस्टरवर अनेक जातीय धर्माचे महापुरुष आपल्याला दिसले. पहिल्यांदा त्यांनी की त्यांचं पोस्टर जे असायचे ते वरच्या साईडला पूर्ण महापुरुषांचे फोटो असायचे आणि त्या म्हणतात की या महापुरुषांच्या आपण जयंत्या करायच्या, परंतु या जयंत्यामध्ये काय केलं पाहिजे? तर ते असं म्हणतात की सर्वसाधारणपणे या जयंत्यामध्ये हा मनुवाद जो आहे हा मनुवाद त्यांना समजून सांगितला पाहिजे. हा मनुवादी विचार काय आहे आणि त्याचे बळी आपण कसे ठरतो आहोत हा संपवण्यासाठी काय केले पाहिजे हे आपण त्या जयंत्यामधून सांगितले पाहिजे. आणि काशीरामजी असं म्हणत असायचे की हे महापुरुष वेगवेगळ्या जातीमध्ये असले तरी त्यांचा विचार जो होता तो याच प्रकारचा होता, फक्त तो विचार त्यांच्यापर्यंत पोहोचू दिलेला नाही. की तो महापुरुष आहे त्या महापुरुषाचा त्यांना जो फायदा होईल तेवढाच विचार त्याने घेतलेला आहे, बाकीचा मनुवादाला छेद देणारा विचार जे आहे हा त्याने स्वीकारलेला नाही. आणि मला असं वाटतं की काशीरामजींचं हे मत जे आहे हे अतिशय अभ्यासपूर्ण अशा प्रकारचं मत आहे. उदाहरणार्थ शिवाजी महाराज जे आहे, आता शिवाजी महाराजांचा इतिहास जो आहे हा ज्यावेळेला या ठिकाणी मांडला जातोय, आज देखील मांडला जातोय, तर हा शिवाजी महाराजांचा इतिहास जो आहे हा त्यांचा असलेला शत्रू जो आहे त्या शत्रूला टार्गेट करण्यासाठी केला जातो. ते जे शिवाजी महाराजांचा वापर करतात ते मुस्लिम द्वेष निर्माण करण्यासाठी वापरतात. आणि मग लहानपणापासून आमच्या मुलावर जे संस्कार केले जातात काय, की त्यांनी अफजल खानाचा खून केला, शाहिस्ते खानाची बोटं तोडली आणि मग मुघलांचं राज्य असं होतं, हा इतिहास ते सांगतात. पण बहुजनाला जोडणारा इतिहास जो आहे किंवा मनुवादाला छेद जाणारा विचार जो आहे हा सांगत नाही की या देशामध्ये शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली आणि स्थापना केल्यानंतर त्यांचा राज्याभिषेक नाकारला गेला हे कुणी सांगत नाही आहे. किंवा राजर्षी शाहू महाराज एवढे मोठे होते तरी देखील त्यांना वेदमंत्र नाकारले हा इतिहास कुणी सांगत नाही. काशीरामजी म्हणतात की हा विचार आपण बहुजनानं सांगितला पाहिजे.
आणि जोपर्यंत त्यांना याची जाणीव होणार नाही तोपर्यंत तो तुमच्या चळवळीमध्ये येऊ शकणार नाही. कारण ते काय करतात की शिवाजी महाराजांचं उदातीकरण करत असताना, शिवाजी महाराजाला मोठेपण देत असताना मुसलमानाबद्दल द्वेष निर्माण करतात हे समजू देत नाहीत, आणि हे समजून येत नसल्यामुळे ते त्यांना बळी पडतात. म्हणून काशीरामजी म्हणतात की प्रत्येक मानव महापुरुषांचे जे जातीचे महापुरुष आहेत त्यांच्यातला मानवाला जोडणारा विचार जो आहे आणि मनुवादाला छेद देणारा विचार जो आहे तो भोजनामध्ये जर आपण रूढ केला तर त्याचा परिणाम असा होऊ शकतो की हळूहळू या भोजन समाजामध्ये जागृती निर्माण होऊ शकते. आणि आजच्या दृष्टिकोनातून देखील या अनुषंगानेच आपण विचार करण्याची गरज आहे. आणि मग या दृष्टिकोनातूनच काशीरामजींनी जे आहे हे राजकीय रणनीती लढवली आणि त्या सर्वांना एकत्रित करून सत्तेचं गणित मांडण्याचं काम केलं. आणि मग त्यावेळेला एक स्लोगन आलं आणि ते स्लोगन आजच्या काळामध्ये देखील आता पॉप्युलर होत आहे. त्यावेळेला सांगितलं की जिसकी जितनी संख्या बारी उसकी उतनी भागीदारी. बहुजन समाजामध्ये ही भावना निर्माण केली की आपली संख्या जास्त आहे आणि आपल्या संख्येप्रमाणेच आम्हाला राजकीय प्रतिनिधित्व मिळायला पाहिजे ही भावना निर्माण आणि ही भावना निर्माण होऊ नये यासाठी मनुवादी माणसं प्रयत्न करतात की आज राजकीय सर्व जातींची जनगणना काय केली जात नाही. पशुची प्राण्याची जनगणना केली जाते, मग माणसाची जनगणना काय केली जात नाही. त्याचं कारण असं की ही जनगणना केल्यानंतर लक्षात येऊ शकतं की जे सत्तेमध्ये आहेत त्यांची संख्या किती आहे आणि सत्तेपासून दूर असणारी जी संख्या किती आहे ही लोकांच्या लक्षात येऊ शकतं आणि म्हणून जनगणनेला विरोध केला जातो. त्यानंतर काशीरामजींनी सांगितलं की जे सत्तेमध्ये आहेत हा मनुवाद जो आहे तो ब्राह्मणवाद काय आहे हा देखील लोकांच्या समोर आला पाहिजे. काशीरामजी म्हणतात की हा मनुवाद किंवा ब्राह्मणवाद जो आहे हा समाज जोडणारा वाद नाही आहे, बंधुभाव निर्माण करणारा हा विचार नाही आहे. आणि त्या काळामध्ये काशीरामजीने स्लोगन देखील दिलं होतं की ब्राह्मणवादने क्या किया, देश को बर्बाद किया, देश को बिखरा दिया, अशा प्रकारची कल्पना त्या ठिकाणी मांडलेली दिसून येते. तर या पद्धतीने गेल्यानंतर आपल्याला सत्ता मिळू शकते ही भूमिका त्यांनी घेतली. त्यानंतर मुसलमानांना देखील त्यांनी जोडून घेतलं. मुसलमानांचे प्रश्न जे आहेत ते मुसलमानांचे प्रश्न देखील पुढे आणले आणि संपूर्ण समाज जो आहे हा मनुवादाच्या विरोधामध्ये उभा करण्याचं काम केलं. एवढंच त्यांनी सांगितलं की हे जे संघवादी आहेत मनुवादी आहेत हे हिटलरशाहीचे वारसदार आहेत, हिटलरचे वारस आहेत, हिटलरची विचारधारा पुढे घेऊन जाणारे आहेत असंही ते सांगत असायचे. आणि मग त्याला देखील त्यांनी उत्तर दिले जात असे की जो हिटलर की बात करेगा वो हिटलर की मौत मरेगा असं ते म्हणायचे. आणि या पद्धतीने त्यांनी या सर्व उभीशना एकत्रित आणण्याचं काम या ठिकाणी त्यांनी केलं. आता हे करत असताना केवळ एखादं तत्वज्ञान मांडून ते थांबलेलं नाही, तर मग हे तत्वज्ञान मांडल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्याचं काम देखील त्यांनी काम केलेलं आहे. त्यांनी आंबेडकरी विचार मांडला, फुल्यांचा विचार मांडला, परंतु हा विचार संपूर्ण देशामध्ये घेऊन जाण्याचं काम त्यांनी केलं ही गोष्ट काशीरामच्या चळवळीमधली अतिशय महत्त्वाची आहे. दुसरी गोष्ट की आतापर्यंत आपण पाहिली की काशीरामजींना वाटत होतं की आपल्यासाठी कोण माणूस उपयोगी आहे हे ओळखण्याची ताकद त्यांच्यामध्ये होती. मी सांगितल्याप्रमाणे की त्यांनी पहिल्यांदा कर्मचाऱ्याला संघटन केलं, त्याच्यानंतर ओबीसींना जवळ घेण्याचा प्रयत्न केला, त्याच्यानंतर मुस्लिमांना जवळ घेण्याचा प्रयत्न केला आणि सर्वात जास्त प्राधान्य त्यांनी आंबेडकरी समाजाला दिलेलं आहे. आंबेडकरी समाजातील लोकांना प्रमुख मानलेलं आहे, कारण इतर जातींच्या तुलनेमध्ये आंबेडकरी समाज जो पूर्वीचा महार किंवा नंतरचा बौद्ध होता याला त्यांनी अतिशय महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. कारण त्यांची भूमिका अशी होती की हा जो समाज आहे त्याच्याकडे सत्ता नाही, त्याच्याकडे संपत्ती नाही, त्याला कदाचित प्रतिष्ठा देखील नसेल, परंतु त्याच्यामध्ये लढण्याची जिद्द आहे, त्याच्याकडे बाबासाहेबांचं कमी अधिक प्रमाणामध्ये तत्वज्ञान आहे, विचार आहे. आणि मग या भूमिकेतून काशीरामजींनी जे आहेत ह्या लोकांची निवड केली. आणि म्हणून काशीरामच्या कॅडर कॅम्पामध्ये देखील आपण पाहिले की प्रमुख लोक जे आहेत ते हे याप्रमाणे असायचे की कुणालाही ते प्रमुख करत नसायचं, त्या चळवळीचा त्याला उपयोग झाला पाहिजे अशी भूमिका असायची. आणि मग हे तत्वज्ञान निर्माण केल्यानंतर कोणत्या माणसाच्या माध्यमातून हे तत्वज्ञान प्रभावीपणे जाऊ शकतं याचाही विचार त्यांनी केलं. आणि हे तत्वज्ञान केवळ एका राज्यापुरतं त्यांनी मर्यादित ठेवलं नाही, तर हे तत्वज्ञान संपूर्ण तत्वज्ञान जे आहे हे तत्वज्ञान संपूर्ण भारतामध्ये घेऊन जाण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती, जसं मी सांगितलं की प्रत्येक महापुरुषाची जयंती कशी करायची याच्यावर एक त्याची स्ट्रॅटेजी ठरलेली असायची.
आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती 1979 काशीरामजीने एका वेगळ्या पद्धतीने केली. या जयंतीच्या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार जो आहे हा संपूर्ण देशामध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न काशीरामजीने केलेला आहे. जयंतीच्या नंतर म्हणजे 21 आणि 22 एप्रिल 1979 एक परिसंवाद या ठिकाणी ठेवण्यात आला आणि या परिसंवादाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार जो आहे हा सामान्य माणसापर्यंत बहुजनापर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न केलेला आहे. 21-22 एप्रिल 1989 चंदीगडमध्ये देशपातळीवरचा एक परिसंवाद आयोजित केला होता आणि या परिसंवादाचा विचार होता विषय होता आंबेडकरवादाचे नव चैतन्य स्थायित्व निर्माण होऊ शकेल का. म्हणजे आंबेडकरांचं हे आंबेडकरवादाचं हे नव चैतन्य जे आहे तो आपल्याला पुन्हा निर्माण करता येऊ शकतं का. आणि मग या परिसंवादाला प्रचंड अशा प्रतिसाद चंदीगडमध्ये मिळाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्रामध्ये राहत असले तरी त्यांचाही विचार संपूर्ण गेलेलाच होता आणि तो विचार दृढ करण्याचं काम काशीरामजींनी केलं. आणि चंदीगडमधला प्रतिसाद पाहिल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आता आपल्याला देशामध्ये प्रतिसाद मिळू शकतो. म्हणून त्याच्यानंतर सातत्याने अशा हाच विषय घेऊन त्यांनी भारतातल्या वेगवेगळ्या ठिकाणी जे आहेत त्या परिसंवादाचं आयोजन केलं. उदाहरणार्थ 29 एप्रिलला त्यांनी भोपाळला ही परिसंवाद ठेवला. 6 मेला त्यांनी अहमदाबादला ठेवला. 8 आणि 9 मेला त्यांनी मुंबईमध्ये ठेवला. 20 मेला त्यांनी बेंगलोरमध्ये हा परिसंवाद ठेवला. 27 मेला हैदराबादमध्ये ठेवला. 3 जूनला त्यांनी नागपूरमध्ये हा परिसंवाद ठेवला. 6 जूनला कलकत्तामध्ये ठेवला आणि 10 जूनला लखनौमध्ये हा परिसंवाद ठेवला. आणि संपूर्ण भारत जो आहे हा आंबेडकरी विचाराने ढवळून काढण्याचं काम त्यांनी केलं. म्हणजे आपल्याला लक्षात येऊ शकेल की काशीरामजी होते जे आहेत हे केवळ वैचारिक नेतृत्व आपल्याला म्हणता येऊ शकत नाही तर त्याच्यामध्ये कृतीची प्रचंड जोड होती. आता मी सांगितलं की मुंबई चंदीगडपासून ते पुन्हा लखनौपर्यंत त्यांनी हे परिसंवाद घेतले. परंतु हे परिसंवाद घेत असताना बाबासाहेबांची वैचारिक चर्चा होत असताना आणखी एक गोष्ट त्यांनी केलेली आहे की या परिसंवादामध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक माणसाच्या हातामध्ये एक 7 प्रश्न लिहिलेला कागद दिला होता आणि त्या प्रश्नाची उत्तर त्यांनी लिहायचं आहे. त्यातले काही प्रमुख प्रश्न असे होते की याच्यामध्ये की ही जी मिशनरी चळवळ आहे या चळवळीसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फंड कसा गोळा केला हा एक प्रश्न होता. सामाजिक परिवर्तनाचे विरोधक कोण आहेत असा एक केला. आणि मग सामाजिक परिवर्तनाचा उद्देश काय आहे असे 7 प्रश्न असायचे आणि ते त्या परिसंवादामध्ये बसलेल्या लोकांनी ते प्रश्न भरून द्यायचे असं कल्पना होती. आणि मग काशीरामजींनी म्हटलं की त्याच्यामध्ये फंड कसा गोळा करायचा याच्यावर बऱ्याच लोकांचं अज्ञान होतं आणि म्हणून फंड कसा गोळा करायचा यासंबंधीची एक वेगळी कल्पना पुन्हा काशीरामजींनी दिलेली आहे. या पद्धतीने बामशेपचं संघटन काशीरामजींनी केलं आणि त्याच्यातून कर्मचाऱ्यांना एकत्रित करण्याचं काम केलं. त्यानंतर मग दुसरा टप्पा त्यांनी घेतला की या देशातील विद्यार्थी जे आहेत या विद्यार्थ्यांना एकत्रित करण्याचं काम केलं. DS4 नावाचं संघटन त्यांनी काढलं. DS म्हणजे दलित शोषित समाज संघर्ष समिती. त्याचे 4 जे होते ते हे अक्षर होतं आणि त्याच्यातून हे DS4 काढलं. आणि 1 ऑक्टोबर 1979 मराठवाड्यामध्ये औरंगाबाद या ठिकाणी याचं एक संमेलन झालं. विद्यार्थ्याचं एक संमेलन त्यांनी घेतलं आणि या संमेलनाच्या नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या परिनिर्वाण दिनी दिल्ली येथे एक DS4 नावाची विद्यार्थी संघटना स्थापन केली. मी सांगितल्याप्रमाणे की काशीराम संघटना निर्माण करून थांबत नव्हते तर त्या संघटनेचा उद्देश काय तर ते संघटन लोकांपर्यंत गेलं पाहिजे. जसं बामशेप कर्मचारी जे आहेत बामशेपच्या निमित्ताने कर्मचाऱ्यांचा संपर्क देशातील कर्मचाऱ्याशी झाला तसं त्यांनी विद्यार्थ्यांची देखील वेगवेगळी अधिवेशनं घेतलेली आहेत. त्यांनी पहिलं अधिवेशन अमरावतीला घेतलं, त्याच्यानंतर भीमा कोरेगावला घेतलं, पुन्हा मुंबईला घेतलं, गाझियाबादला घेतलं आणि या पद्धतीने एक विद्यार्थ्याची विंग त्यांनी निर्माण केली. त्यांनी विद्यार्थ्याची विंग निर्माण केल्यानंतर लगेच पुन्हा त्यांनी महिलांची संघटना देखील उभा केली. म्हणजे शाळा महाविद्यालयामध्ये विशेषतः महाविद्यालयाने विद्यापीठामध्ये शिकणाऱ्या महिला विद्यार्थिनीची संघटना निर्माण केली. 26 जानेवारी 1983 विद्यार्थी महिला आघाडी त्यांनी केली आणि मग बामशेप केली, विद्यार्थ्याची आघाडी केली, त्याच्यानंतर विद्यार्थिनीची आघाडी केली आणि त्याच्यानंतर 14 एप्रिल 1983 या सर्वांना एकत्रित केलं. आणि या सर्वांना एकत्रित करून त्यांना शपथ दिली की आपल्याला या चळवळीसाठी त्याग करण्याची गरज आहे आणि ही चळवळ आपल्याला यशस्वी करायची आहे, मनुवादाचा पराभव करायचा आहे अशा प्रकारची प्रतिज्ञा दिली आणि त्याला त्यांनी निश्चय दिन असं म्हटलेलं आहे. आणि मग त्याच्यानंतर काशीराम जे आहेत हे राजकीय पक्षाचा विचार करतात.
आता कल्पना करा की मनुवादाच्या विरोधामध्ये जायचं असेल तर आपल्याला राजकीय सत्ता प्राप्त झाली पाहिजे, ही कल्पना काशीरामच्या डोक्यामध्ये कधी आली तर 1964-65 दरम्यान आली. आणि त्यांनी राजकीय पक्ष कधी स्थापन केलेला आहे तर 14 एप्रिल 1984 रोजी स्थापन केलेला आहे. म्हणजे जवळपास राजकीय पक्ष स्थापन करण्याच्या अगोदर जवळपास 20 वर्ष जे आहेत त्याच्यावर काम केलेलं आहे. आपल्याकडे एक वेगळी पद्धत आहे की आपण पहिल्यांदा राजकीय पक्ष स्थापन करतो आणि त्याच्यानंतर त्या पक्षाचं काम करतो. पण काशीरामजीची कल्पना अशी होती की ते अगोदर कुठलाही पक्ष स्थापन करत नव्हते, त्याच्यासाठी अगोदर काम करायचे आणि त्याच्यानंतर मग ते संघटन तयार करायचं. आणि हे संघटन झाल्यानंतर देखील 1992 त्यांनी हे काम केलं आणि 1992 ते इटावा इथून विजयी झाले. मायावती 4 वेळा मुख्यमंत्री झाल्या आणि मग एक राजकीय सत्ता जी आहे त्यांनी हस्तगत केलेली दिसून येते. आता राजकीय सत्ता हस्तगत करत असताना आणखी एक गोष्ट लक्षात येऊ शकेल की काशीरामजी एवढे मोठे होते की त्यांच्यामध्ये एक आत्मविश्वास फार मोठा होता आणि जमिनीवरचे ते कार्यकर्ते होते. आत्मविश्वास यासाठी की ते कधी नर्वस होत नसायचे की समजा त्यांनी संघटनेची स्थापना केली आणि लोक मोठ्या प्रमाणात आले नाहीत तर त्याच्यावर ते नाराज नसायचे. की मी एकदा पाहिलं त्यांना कोल्हापूरमध्ये त्यांनी शाहू जयंतीच्या निमित्ताने कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं आणि शाहू जयंतीला फार मोठा मेळावा त्या ठिकाणी घ्यायचं ठरलेलं होतं आणि लोकांनी देखील सांगितलं की आपण मेळावा मोठा घेऊ. परंतु प्रत्यक्षामध्ये तो मेळावा खऱ्या अर्थाने मेळावा झाला नाही. 100-150 लोक जमलेले होते आणि अशा कार्यक्रमामध्ये काशीरामजी आले. त्यावेळेला मी प्रत्यक्ष पाहिलेलं आहे. ज्यावेळेला ते स्टेशनवर आले, स्टेशनवर आल्यानंतर आम्ही बरेच लोक काशीरामजीला पाहण्यासाठी गेलो आणि मग ते सगळे कार्यकर्ते एक एक बाहेर पडले, त्यांचे सोबती बाहेर पडले पण काशीरामजी काही बाहेर येत नव्हते. मग आमच्या मनामध्ये अशी एक भावना त्यावेळेला विद्यार्थी दशेमध्ये आली की हा मोठा माणूस आहे त्यामुळे तो लवजाम्यासह खाली येईल किंवा आपल्याकडे जे लीडर असतात त्या पद्धतीने येतील असं वाटलं. परंतु बऱ्याच वेळ बाहेर येत नाही पाहून आम्ही एकाला विचारलं की काय झालं नेमकं. पण त्यांनी आम्हाला सांगायला नकार दिला. परंतु एका जवळच्या कार्यकर्त्यांनी त्यांना सांगितलं की काशीरामजीची तब्येत अतिशय नाजूक आहेत, खराब आहे, तरी परंतु या कार्यक्रमाला ते आलेले आहेत. आत्ता आल्यानंतर त्यांना म्हणजे थोडेसे हे केलेलं आणि लघवी वगैरे त्यांना झालेले आहेत त्याची कल्पना देखील नाही, एवढे ते आजारी आहेत आणि ते कपडे बदलून येत आहेत. खरं तर मला अतिशय वाईट वाटलं की एवढा मोठा माणूस रेल्वेने इतका लांब आलेला आणि 100 लोक त्यांच्यासमोर नाही आहेत तर त्यांना काय वाटलं असेल असं मला वाटत होतं. परंतु त्यांनी पहिल्यांदा सांगितलं की त्या संयोजकाने सांगितलं की काही कारणामुळे असं झालं असलं परत सांगितलं. पण ते असं म्हणाले की इसमें कोई बात नाही आहे. त्यांनी सांगितलं की काँग्रेसची स्थापना करताना किती लोक होते, 5 लोक होते, आपण तर 100 जण आहोत. अशा प्रकारे कार्यकर्त्यामध्ये उत्साह निर्माण करण्याचं काम करत असत आणि ही मुवमेंट पुढे घेऊन जात असत. आणि मग या पद्धतीने ही मुवमेंट काशीरामजीने निर्माण केली. दुसरी गोष्ट अशी की काशीरामजींना पुढच्या माणसाचा खूप लवकर अंदाज असायचा की त्याला कुणीतरी प्रलोभन दाखवलं, त्या प्रलोभनाला कधी बळी पडलं नाही. 1997 त्यांना अटल बिहारी वाजपेयी भेटण्यासाठी गेले. भेटण्यासाठी गेल्यानंतर त्यांना की आम्ही मुद्दाम या ठिकाणी आलो की एक योजना घेऊन आलेली आहे की तुम्हाला राष्ट्रपती करण्याची आमची कल्पना आहे असं सांगितले. त्यावेळेला काशीरामजी हसले आणि ते म्हणाले की आप क्यों नाही बन जाते, मुझे राष्ट्रपती नाही बनना आहे, मुझे पंतप्रधान बनना आहे असं त्यांनी अटल बिहारी वाजपेयींना सुनावलं. आणि ते म्हणाले की एकदा आमच्या पंजाबचे राष्ट्रपती ग्यानी जलसिंग झालेले आहेत, आता ते राष्ट्रपती झाले आहेत, आता पंतप्रधान मी बनणार आहे. अशा प्रकारे प्रतिस्पर्ध्यावर देखील मात करण्याची कुवत जी होती ही काशीरामजीमध्ये होती. मला असं वाटतं की या भूमिकेतूनच काशीरामचा हा विचारच जो आहे तो खऱ्या अर्थाने आपल्याला या मनोवादाचा पराभव करण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. आता चळवळ करत असताना जसं त्यांनी चळवळ कशी उभी करायची ही कल्पना सांगितली तसं चळवळीमधले धोके देखील त्यांनी सांगितलेले आहे. आणि त्यातला महत्त्वाचा धोका त्यांनी काय सांगितलेला आहे की चळवळीमधले आपलेच लोक ज्यावेळेला आपल्या विरोधामध्ये जातात ही चळवळीच्या दृष्टिकोनातून अत्यंत घातक गोष्ट आहे असं ते म्हणत असत. 24 सप्टेंबर 1982 पुणे अधिकार परिषद आयोजित केलेली होती आणि या परिषदेमध्येच त्यांचं एक पुस्तक आलेलं होतं चमचा युग. त्यांनी स्वतः लिहिलेलं पुस्तक जे आहे 140 पानाचं पुस्तक हे प्रकाशित झालं होतं आणि या पुस्तकामध्ये त्यांनी या चमच्यांच्या संबंधीचा उल्लेख त्यांनी केलेला आहे. आणि त्या चमच्याला त्यांनी वेगवेगळे नावं देखील दिले की आपल्यातले जे दलाल असतात त्यांनी भडवे शब्द वापरलेले आहेत, होयबाज जे आहेत हे आपल्यामध्ये राहून आपल्याशी गद्दारी करणारे, इतरांची दलाली करणारे
हे जे लोक आहेत ते घातक आहेत असतात आणि त्याला त्यांनी चमचे असं म्हटलेलं आहे. आणि मग चमचे युगाची सुरुवात असं म्हणतात की महात्मा गांधींच्या काळापासून झालेली आहे. 24 सप्टेंबर 1932 पुणे करार जो झाला त्या पुणे करारच्या अनुषंगाने पहिल्यांदा हे चमचा युग निर्माण झालं असं त्यांनी म्हणतात. तर ते असं म्हणतात की ज्यावेळेला आपण आपली शक्ती निर्माण करतो त्यावेळेला प्रस्थापितांना ज्यावेळेला आपल्या शक्तीची भीती वाटायला लागते त्यावेळेला ते चमच्यांचा आधार शोधतात आणि त्यांना चमच्या लोकांची गरज होते. आणि मग समाजातला संघर्ष कमी करण्यासाठी समाजामध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी चळवळीचं नुकसान करण्याच्या दृष्टिकोनातून हे जे आहेत हे चमचे लोक निर्माण झालेले असतात. हे चमचे लोक जे आहेत ही समाजाच्या दृष्टिकोनातून चळवळीच्या दृष्टिकोनातून घातक असतात. या पुस्तकामध्ये त्यांनी चमच्याचे वेगवेगळे प्रकार देखील सांगितलेले आहेत. ते असं म्हणतात की चमचे हे अज्ञानी असतात. परंतु चमचे हे केवळ अज्ञानीच असतात असं नाही तर स्वतःला बुद्धिवंत म्हणून घेणारे लोक देखील चमचे बनलेले असतात. त्याचबरोबर ते असं म्हणतात की काही लोक आंबेडकरीवादी आहोत असं भासवतात आणि तरी देखील ते आपल्या मनुवाद्यांची चमचेगिरी करतात किंवा त्यांच्या बाजूने जातात. आणि या सर्वांचा परिणाम म्हणून काय होतो की सर्वसाधारणपणे चळवळीला मोठा आघात निर्माण होतो. आणि म्हणून हे चमचेगिरी करणाऱ्या लोकांना जाहीर करणं गरजेचं आहे. त्यांचं घातक स्वरूप समाजाच्या स्वरूप पुढे आणणं हे गरजेचं आहे. आणि म्हणून असे अनेक प्रयोग काशीरामजींनी केलेले आहेत की अशा चमच्या लोकांना जाहीरपणे फोकस करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. आणि मग त्या काळामध्ये एक घोषणा प्रसिद्ध झाली होती, बी एस पी के टक्कर में चमचे पड गए चक्कर में. आणि मग ते चमचे लोक जे आहेत ते हळूहळू त्याच्यामधून कमी झाले. आता चमचे आणि सच्चा कार्यकर्ता आहे त्यामध्ये फरक करतात. सच्चा कार्यकर्ता आणि चमचा याच्यामध्ये फरक आहे. सच्चा कार्यकर्ता आहे तो चळवळीसाठी झटत असतो, विचारासाठी झटत असतो आणि तो कुणाशीही दलाली करत नसतो. असा तो कार्यकर्ता असतो. तो जो आहे हा चळवळीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असतो. परंतु हे चमचे जे आपण म्हणतो ते चळवळीसाठी अतिशय घातक आहे असं ते मानतात. त्यानंतर काशीराम जी असं म्हणतात की राजकीय सत्ता हस्तक्षेप करणं हे जरी आपलं काम असलं तरी पहिल्यांदा सामाजिक परिवर्तन घडून येणं महत्त्वाचं आहे आणि सामाजिक परिवर्तनामधूनच सत्ता आपल्याला मिळू शकते. ते नेहमी म्हणत असं की सामाजिक परिवर्तन आपलं प्रथम लक्ष आहे आणि भारतभर सत्ता हे आमचं अंतिम लक्ष आहे. आणि मग हे अंतिम लक्ष साध्य करण्याच्या संदर्भामध्ये महत्त्वाचं मानलं गेलेलं आहे. आणि या काशीरामजीने या आधारित या देशामध्ये सत्ता आणण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. त्यानंतर काशीरामजी असं म्हणतात की मनुवाद संपवण्याच्या संदर्भामध्ये बाबासाहेबांचा विचार तर आहेच, फुल्यांचा विचार तर महत्त्वाचा आहे. परंतु ते असं म्हणतात की महात्मा फुले तथागत गौतम बुद्धाचा विचार जो आहे हा अतिशय जालिम औषध आहे. जी गोष्ट बाबासाहेबांनी सांगितली की या ठिकाणी जालिम औषध हे हिंदू धर्मावरचं जे जालिम औषध आहे ते बौद्ध धर्म आहे. तसं काशीरामजी म्हणतात की यावरचं जालिम औषध जे आहे तो बौद्ध धर्म आहे. आणि मग या बौद्धाचा प्रचार भारतभर झाला पाहिजे अशीही त्यांची कल्पना होती. की बरेच लोक प्रश्न विचारतात की काशीरामजीने बौद्ध धर्म का स्वीकारला नाही. तर बऱ्याच लोकांना त्याच्याविषयी माहिती नसेल कदाचित आणि काही लोक जाणीवपूर्वक देखील असा प्रचार करतात. खरं तर 1 जानेवारी 2001 काशीरामजी भीमा कोरेगाव आले होते. आणि भीमा कोरेगाव आल्यानंतर त्यांनी त्या क्रांती सभेसमोर प्रतिज्ञा घेतली होती की 2006 धर्मांतराला 50 वर्ष होतात या ऐतिहासिक क्षणी मी 3 कोटी चर्मकार समाजासह धर्मांतर करेन अशा प्रकारची शपथ प्रतिज्ञा त्यांनी त्या ठिकाणी घेतलेली होती. परंतु दुर्दैवाने धर्मांतर म्हणजे 2006 धर्मांतराच्या पूर्वी म्हणजे धर्मांतर दिन जो होता त्याच्यापूर्वी 5 दिवस अगोदरच काशीरामजी यांचं निधन झालं. मायावतीच्या सरकारी बंगल्यावर त्यांचं निधन झालं. परंतु त्यांचा अंत्यविधी मात्र पूर्णपणे बौद्ध पद्धतीने झालेला दिसून येतो. आणि त्यामध्ये सर्व मायावती वगैरे सगळ्या सहभागी झाले होते. मरण्याच्या अगोदर त्यांनी काही त्यांच्या अपेक्षा देखील सांगितलेल्या होत्या. त्यातल्या 1-2 अपेक्षा अशा होत्या की त्यांनी त्यांच्या अस्थी ज्या आहेत त्या नदीमध्ये टाकू नयेत अशी एक विनंती केलेली होती. आणि दुसरी गोष्ट अशी की त्यांच्या अस्थी ज्या आहेत या 2 ठिकाणी ठेवल्या पाहिजेत. त्या 2 ठिकाणी म्हणजे काय की त्यांचे जे भोजन परिवर्तन केंद्र जे होते की त्यामध्ये एक लखनौला एक होतं आणि एक दिल्लीला होतं, तर त्या ठिकाणी या अस्थी ठेवण्यात याव्यात अशा प्रकारची कल्पना त्यांनी मांडलेली होती. आणि त्यानंतर त्यांनी आपल्या मृत्यूच्या अनुषंगाने एक गोष्ट सांगितलेली आहे. कोणती गोष्ट सांगितली ते असं म्हणतात की जे ज्याला आपण मृत्यूपत्र म्हणता येऊ शकेल असं त्यांचं मृत्यूपत्र त्यामध्ये आपल्याला म्हणता येऊ शकेल. तर त्यांनी असं उल्लेख केला होता की मी मनुवादी व्यवस्थेच्या विरोधामध्ये पाऊल उचललेलं होतं आणि तो मनुवादी व्यवस्था नष्ट करण्याच्या संदर्भामध्ये माझे कुटुंब मायावतीजी बी एस पीचे कार्यकर्ते
आणि इतर सर्व लोक देखील त्याच्यामध्ये सहभागी होतील अशी मला आशा आहे। आणि हा एक दिवस हा मनुवाद विचार संपेल असं मला वाटतं की त्यासाठी मात्र सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे अशा प्रकारची देखील अपेक्षा त्यांनी यामधून केली होती। आता या सर्व गोष्टींमधून एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे सर्वसाधारणपणे की आज देशामध्ये त्या काशीरामच्या ज्या काळामध्ये जी परिस्थिती होती त्याच्यापेक्षा भयानक अवस्था आज निर्माण झालेली आहे। आज मनुवादाचं जाहीरपणे समर्थन केलं जात आहे, लोकशाही संपवण्याचं जाहीरपणे बोललं जात आहे, संविधान संपवण्याच्या संबंधी जाहीरपणे बोललं जात आहे। मला असं वाटतं की अशा वेळेला काशीरामजींच्या चळवळीची मदत घेणं गरजेचं आहे। काशीरामजींचा विचार जो आहे हा समजून घेण्याची गरज आहे की जसं काशीरामजींनी काय केलं की या ठिकाणी मनुवाद संपवण्याच्या संदर्भामध्ये जे आहेत हे पहिल्यांदा भक्कम संघटन केलं, हे संघटन विद्यार्थी दशामध्ये विद्यार्थ्यामध्ये केलं, विद्यार्थिनीमध्ये केलं, कर्मचाऱ्यामध्ये केलं। आणि मला असं वाटतं की कर्मचाऱ्यांची भूमिका याच्यामध्ये अतिशय महत्त्वाची आहे हे काशीरामजींच्या लक्षामध्ये आलं। आज आपण पाहतो की आज आपले कर्मचारी देखील काय करतात की सेवानिवृत्तीच्या नंतर आयुष्यभर तर ते काय करतात की आपल्या शिक्षणामध्ये आहेत, आपल्या नोकरीमध्ये आहेत, आपल्या कुटुंबामध्ये आहेत आणि सेवानिवृत्तीच्या नंतर देखील आपण त्याच्यातच अडकलेलो आहोत। आणि मग व्हॉट्सअप नावाचा जो ग्रुप आहे ज्याला आपण मी बऱ्याच वेळेला म्हणत असं की व्हॉट्सअप विद्यापीठ जे आहे आपलं शिक्षण केंद्र जे आहे त्याच्यावरच आम्ही खेळत राहतो। मग आपण म्हणत असतो की मग हे सरकार हे करणार आहे, संविधान बदलणार आहे, या ठिकाणी हे सरकार लोकशाही हे करणार आहे, हे शेवटचे इलेक्शन आहे, आपण फक्त व्हॉट्सअपवर टाकत असतो परंतु त्याचा परिणाम फारसा होऊ शकत नाही। आणि हे टाकत असताना आपण आपल्याला वगळून ते करत असतो परंतु जोपर्यंत त्या विचाराला धरून आपण कृती करणार नाही तोपर्यंत त्याच्यातून काहीच निष्पन्न होणार नाही। परंतु आज तर आपण पाहतो की सर्व ओबीसींना एकत्रित करणारा नेता या ठिकाणी बाळासाहेबांना सोडला तरी मला असं वाटतं की आता कुठलाही नेता नाही आहे। आणि काशीरामजाच्या कल्पनेतील चमचे जे आपण म्हणतो हे चमचे मात्र संपूर्ण देशामध्ये पसरलेले आहेत। हे चमचे जे आहेत मनुवादाला सहकार्य करणारे चमचे जे आहेत हे विचारवंत देखील आहेत, हेच विद्यार्थी देखील आहेत, धार्मिक क्षेत्रामध्ये काम करणारे देखील लोक आहेत। मला असं वाटतं की त्या काळामध्ये काशीरामजींनी जो धोका दिला होता, धोक्याचा इशारा दिला होता, तोच धोका आज निर्माण झालेला आहे। आणि म्हणून प्रत्येकाने विचार केला पाहिजे की जोपर्यंत या देशामध्ये बुद्धाचा विचार आहे, समतेचा विचार आहे, बंधुत्वाचा विचार आहे, देशामध्ये संविधान आहे, जोपर्यंत या देशामध्ये लोकशाही आहे तोपर्यंत तुम्हाला सन्मानाने जगता येऊ शकेल, अन्यथा तुम्हाला सन्मानाने जगता येऊ शकणार नाही। ही गोष्ट आपण स्वतः मान्य करायला पाहिजे आणि मान्य करून बसून जाणार नाही तर याच्या संदर्भामध्ये आपण प्रयत्न देखील करण्याची गरज आहे। केवळ विचार मांडून किंवा व्हॉट्सअपवर लिहून हे भागणार नाही मित्रो, किंवा एखादा लेख लिहून भागणार नाही आणि तो लेख पुन्हा व्हॉट्सअपवर टाकण्याने भागणार नाही तर त्याला कृतीची जोड असली पाहिजे। आणि म्हणून या ठिकाणी वेळ बराचसा झाला असला तरी तो वेळ संपलेला नाही। आणि म्हणून मला असं वाटतं की बऱ्याच वेळेला एक माणसाच्या कल्पनेमध्ये असते की मरणापूर्वी असा पुन्हा विचार येऊ नये की आपण मी ते काम करायला पाहिजे होतं, अशी वेळ आपल्यावर येऊ नये। आणि खऱ्या अर्थाने आपण जर स्वतः बाबासाहेबांचे अनुयायी म्हणून स्वतःला घेत असलो तरी, बाबासाहेबांच्या जातीमध्ये जन्मलेला माणूस बाबासाहेबांचा अनुयायी असतो यावर माझा विश्वास नाही, तर जो बाबासाहेबांचा विचार जगत असतो, बाबासाहेबांच्या विचाराचं आचरण करतो, तो खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचा अनुयायी होत असतो। आणि म्हणून बाबासाहेबांच्या पुतळ्यापेक्षा बाबासाहेबांच्या विचारावर आम्ही अधिक प्रेम केल्याशिवाय आपल्याला बाबासाहेबांचा विचार जो आहे हा जिवंत ठेवता येणार नाही। आणि बाबासाहेबांचा समतेचा विचार, स्वातंत्र्याचा विचार, समतेचा विचार, बाबासाहेबांच्या कल्पनेतलं संविधान आपल्याला जर टिकवायचं असेल तर मला असं वाटतं की या काशीरामजींच्या चळवळीपासून आपण तर शिकणं गरजेचं आहे। काशीरामजींची जी मनुवादाच्या विरोधामध्ये असलेली कल्पना जी आहे ती कल्पना पुन्हा उभी करण्याची गरज आहे, त्यासाठी त्यांनी उभारलेलं आंदोलन जे आहे हे आंदोलन पुन्हा उभारण्याची गरज आहे। आणि हे करणं म्हणजे खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की काशीरामजींना व्हालेली खरी क्रांती होती। काशीराम जे काय होते मला असं वाटतं की काशीरामजींच्या वेळेला त्यांची अंत्ययात्रा दुसऱ्या दिवशी सोमवारी निघाली, त्यावेळेला जप तक रहे चांद सितारे तप तक रहे म्हणजे काशीरामजी रात्री अशा घोषणा दिल्या, परंतु त्या पुन्हा घोषणा मला असं वाटतं गर्दीमध्ये विरावून गेल्या। आणि काशीरामजींच्या बरोबरच मला असं वाटतं की त्यांचा विचार देखील आपण सोडून दिला, परंतु काशीरामजी काय होते मला वाटतं की याची कल्पना सामान्य माणसाला फार कमी आहे। त्याचं एक उदाहरण जाता जाता सांगतो, एक दिवस काशीरामजी आपल्या देशाचे राष्ट्रपती के आर नारायणांना भेटण्यासाठी गेले होते आणि मग त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर ते बाहेर जायला निघाले, त्यावेळेला काशीरामजींना पोहोचवण्यासाठी के आर नारायण साहेब त्यांच्यासोबत आले। त्यावेळेला के आर नारायणला ते म्हणाले की हे तुमच्या प्रोटोकॉलच्या विरोधामध्ये आहे की राष्ट्रपती असून माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना आपण दरवाजापर्यंत पोहोचवणं हे तुमच्या प्रोटोकॉलमध्ये बसत नाही। त्यावेळेला के आर नारायणांनी जे
काशीरामजींना उत्तर दिलं, मला असं वाटतं की ते महत्त्वाचं आहे. के आर नारायण म्हणाले की आज मी या ठिकाणी राष्ट्रपती आहे, उद्या दुसरा दलित राष्ट्रपती देखील येऊ शकेल. आणि काशीराम के आर नारायणचं खरं ठरलं की या ठिकाणी आजचे राष्ट्रपती किंवा कोविंद राष्ट्र हे जे आहेत हे पुन्हा या ठिकाणी राष्ट्रपती झाले. परंतु के आर नारायण असं म्हणाले की पुन्हा दलिताचा राष्ट्रपती होऊ शकेल, परंतु पुन्हा या देशामध्ये काशीरामसारखा सामाजिक कार्यकर्ता होऊ शकणार नाही. म्हणून हा प्रोटोकॉल माझ्यासाठी महत्त्वाचा नाही. तर मला असं वाटतं की यावरून काशीरामजींची ही भूमिका, काशीरामजींची ही चळवळ, काशीरामजींचं काम जे आहे हे आपल्या लक्षात येऊ शकेल. आणि काशीरामजींची जयंती जशी सर्वत्र झाली या अनुषंगाने आपण त्यांच्या विचाराची जयंती या ठिकाणी करूयात. माझ्यासह सर्वांनीच मला असं वाटतं की या चळवळीचा एक भाग बनलं पाहिजे. संविधानाच्या अनुषंगाने आपण जागृती करतो आहे, परंतु ह्या जागृतीला मिळणारा प्रतिसाद अतिशय अल्प आहे. आम्ही एक मोहीम राबवतो या ठिकाणी संविधान जागृतीच्या संदर्भामध्ये. अनेक प्राध्यापकांना आपण विनंती करतो की आपण याच्यावर याच्यामध्ये सहभागी होऊ, पण याच्यामध्ये कोणाचाही इंटरेस्ट दिसत नाही. आज आमच्यातली शिकलेली मंडळी देखील राजकारण करताना दिसतात, आणि राजकारण देखील चमच्या घरीचंच राजकारण आपल्याला या ठिकाणी करताना दिसून येतात. कुणाची तरी पाय चेपण्याचं राजकारण करतात, परंतु त्याचा धोका असा की या राजकारणामधून हा मनोवाद पुन्हा निर्माण होतो की काय, अशा प्रकारची भीती निर्माण होते. आणि म्हणून पुन्हा एकदा या ठिकाणी मी या जयंतीच्या निमित्ताने एका विशेष कार्यक्रमामध्ये मला बोलण्याची संधी राहुलजींनी दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय भारत.